नमस्कार आईच्या या खाशेल्या कार्यावळीत तुमचं सगळ्यात येऊकार. आज आमच्या बरोबर असा गोव्यातल्या नामनेच्या उद्योगपती जीसीसीआयचे अध्यक्ष मनोजबाब काकुलो. सर, वेलकम टू द शो. सगळ्यात पहिली गजाल मला दिसता की जसं लॉकडाऊन हळूहळू इज आउट जाता तसं इकॉनॉमिक झळ कितली बसतली हाची लोकांक जाणीव जावपाक लागल्या, फ्रॉम चेंबर्स पॉईंट ऑफ व्ह्यू, फ्रॉम इंडस्ट्रीज पॉईंट ऑफ व्ह्यू, आणि स्वतः एक उद्योगपती म्हणून तुम्ही या सिच्युएशना कडेन कसे पळतात? डेफिनेटली पोस्ट लॉकडाऊन काळ जो असतो इट विल बी मच मच मोर डिफिकल्ट. कित्याक ह्या 2 महिने पण जे आमचे चालले आता सध्या स्टार्टिंग फ्रॉम अबाउंड 21st of March, आता एप्रिल फुल झालो, ऑलमोस्ट जायत आयलो, 3 मार्च पर्यंत लॉकडाऊन अनाऊन्स केला. हातो आर्थिक पण जे ठपको असा न्ही तो बऱ्याच प्रमाणात बसतलो. सो हांव म्हजे ओपिनियन गोंय पर्यंत सिमित दवरून तुमकां सांगता की गोंयान आमचे कडेन तरेतरेची इंडस्ट्री आसा. एक जो सेक्टर आसा जो टुरिजम सेक्टर विच वील हॅव द मॅक्झिमम इम्पॅक्ट. कित्याक टुरिजम काय आनीक 6 महिने तरी चालू जावपाचो प्रश्न ना. सो 6 मंथ्स वेदर इट इज हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, क्लब्स, पब्स, बार्स, मागीर ऑल टुरिस्ट टॅक्सीज, टुरिस्ट टूर गाईड्स, बसीस, या एंटायर इंडस्ट्री विल बी सफरिंग द वर्स्ट अनफॉर्च्युनेटली, अँड दिस विल गो ऑन एटलिस्ट फॉर 6 मंथ्स. हो एक सेक्टर झाला. दुसरो सेक्टर म्हणजे असा तो रिटेल सेक्टर, जो बारीक बारीक जी आमची शॉपां असा, आय एम नॉट टॉकिंग अबाउट बिग मॉल्स, स्मॉल रिटेलर्स, वेदर तो गार्मेंट विकता असत, शूज असत, किंवा बाजारातली दुकानं असतात. कित्याक फक्त एक्सेप्ट फॉर नेसेसिटी गुड्स नथिंग इज अलाउड टू बी ओपन. बाजारपेठेतले बारीक रिटेलर्स असत न्ही, ते सुद्धा जाल्यार कपडेवाले घडयाळ विकता, वकलां विकता, बारीक बारीक आयटम विकतात, ज्वेलर्स, ऑल दीस पीपल आर गोईंग टू गेट एफेक्टेड व्हेरी व्हेरी बॅडली, व्हेरी बॅडली इफेक्ट जातले. मागीर ताज्या नेक्स्ट सेक्टर आयला आमचो इंडस्ट्रियल सेक्टर. जो बारीक बारीक आमच्यो इंडस्ट्रीज असा, आय एम नॉट टॉकिंग अबाउट द बिग मल्टीनॅशनल इंडस्ट्रीज ऑर फार्मास्युटिकल ऑर ऑल दोज थिंग्स, बिकॉज दे कॅन फेंड फॉर देमसेल्व्स. पण बारीक जो एमएसएमईज असा, तांकां व्हडल्या प्रकारान फटको बसतलो. कित्याक तांचे रॉ मटेरियल येना. समजा रॉ मटेरियल जरी आयले, तांणी प्रोड्यूस जरी केले, इज द मार्केट रेडी टू एक्सेप्ट दर प्रोडक्ट? कित्याक ज्या स्टेटान तांचो प्रोडक्ट वचपाचो असा, त्या स्टेटानूय लॉकडाऊन कंटिन्यू जावं येता. बरोबर. सो आमच्या गोयच्या आर्थिक परिस्थितीक बरोच व्हडल्या प्रमाणात वो फटको बसतलो. इट इज नॉट गोइंग टू बी इजी. तुम्ही जेव्हा टुरिझम म्हणता, आम्ही दोन्ही गजाली वेगवेगळी पळूया. एक टुरिझम आणि दुसरे कंझ्युमर डिमांड आणि कंझ्युमर सप्लाय. टुरिझमाकडेन पळयतना बिकॉज ऑफ मे बी एअरलाईन कंडिशन, हॉटेलांचे रिस्ट्रिक्शन्स जी असतात ती सगळी पळयली, तुम्ही कितली व्हॉट इज द होरायझन यू आर लुकिंग ॲट, आणि व्हॉट इज द पर्सेंटेज ऑफ प्रिलिमिनरी एस्टिमेट ऑफ जॉब लॉसेस तुमच्या मतात? As far as tourism is concerned, I feel at least I am looking at minimum period of October to November this year. That is a good 6 months. Minimum a good 6 months. Now, when it comes to job losses, that is what is a very, very important thing where we have to collectively take a decision. Aata zala kine ki government has made some unilateral statements ki 100% pay kar salary diukuch jay, ye karukuch jay, ते करूकच जाय. असे डिक्टेटोरियल अप्रोच चलचो ना. यू कॅनॉट कट, यू कॅनॉट किल अ इंडस्ट्री, यू कॅनॉट कट द गूज विच गिव्ह द गोल्डन एग. सो ह्यो गोष्टी आता अशो असा की बिकॉज इन एनी केस वी हॅव टेकन लिगल ओपिनियन, वेदर इट इज द डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट ऑर वेदर इट इज द एपिडेमिक ऍक्ट, वॉट एव्हर दे आर सेईंग युझिंग दीज 2 ऍक्ट, दे आर नॉट हॅव्हिंग एनी से on the employee-employer relationship, especially in the private sector. So, जी पण ही सर्क्युलर येतात, व्हेरी व्हेरियस लेबर कमिशनर्स अँड ऑल दीस थिंग्स, गव्हर्नमेंट इज कमिंग आउट सर्क्युलर्स, कमिंग आउट विथ सर्क्युलर्स, दे डू नॉट हॅव एनी लिगल बाइंडिंग, एब्सोल्युटली नो लिगल बाइंडिंग. लेट आय वुड लाईक टू अश्युअर ऑल द एम्प्लॉयर्स इन गोवा ऑन दॅट, तांणी ताका भिवपाची गरज ना, नंबर एक. पुणून what is very important is this is the time that we have to be more compassionate, more passionate towards our workforce.
our opinion is that we should not, as far as possible, we should not lay off people because they have been working with us all this while. In the same breath, you should be able to convince them आणि सांगपाक जाय तांका की बाबा पळयात आम्ही तुका फुल पगार देऊ शकचे ना, देऊ शकचे ना, बिकॉज इट इज नॉट पॉसिबल. आय कॅन पे यू प्रॉबब्ली मिनिमम वेजीस पे करपाचे सगळ्यांक, ऑर एटलिस्ट एन अमाउंट विच इज सस्टेनेबल फॉर हिज फॅमिली टू सस्टेन टील द टाइम वी कम आउट ऑफ दिस टुगेदर. अँड दिस इज फॉर अक्रॉस द सेक्टर. आता तू म्हणतो की सम लेबरर्स माईट कम अँड से अरे बाबा इतली वर्ष पात्रावान आपला धंदा केला, इतले प्रॉफिट केला, आता घरा व्हायला आता पैसे ना म्हणता. येस प्रॉफिट केला, प्रॉफिट केला पळय तो बिझनेसमॅन केन्नाच प्रॉफिट घरा व्हरना. त्याचे प्रॉफिट थंयच त्याच्या धंद्यान अडकून असा, आयदर वे ऑफ द स्टॉक्स ऑर वेदर वे मार्केट आउटस्टँडिंग किंवा सप्लायराक ऍडव्हान्स दिले असा. सो कॅन आय पे म्हणजे सॅलरी हांव इन कायंड दिवं. समजा जर माझ्या कपड्याचे दुकान असा, म्हजे कडे 10-15 लोक असा काम करपाक, हांव ताका सांगता बाबा रे हो घे तुझो ह्या महिन्याचो पगार, 4 शर्ट आणि 4 पॅन्ट हांव देऊ शकना. I have to encash my assets to get the money to pay salary. Amchi family chaltali and dhandai patravacho dhandai chaltalo. This is the stand I think that we should take. Ek dusri je gadal a, because tumcho tumko molacho experience asa, tumko FMCG cho consumeranchu experience a, ki je demand asa. For example jasa mhantat ki tourism a bitar pale samja sagli gadali open jari zale, that would want to holiday. Now that is a basic human instinct. You say open sudha kele would want to holiday. Similar thing in terms of consumer items, samja sabhi open tari kele would want to buy, would want to spend the way we usually used to spend. So ya gazali kaden tumhi kashi paytat ki he stabilization yopat kitlo kaal lagtalo ani title meren what is your advice to, of sustainability. Atun kire jatle ki ya lockdown period an lokani ghara bosun लोकांचा बरोच माइंडसेट चेंज झालेलो असा. पीपल हॅव स्टार्टेड रिअलायझिंग वॉट इज अ नेसेसिटी अँड वॉट इज अ लक्झरी. द वॉट एव्हर जे पण नेसेसिटीन पण गोष्टी पडतात त्यो कमी 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 जायत गेल्या. ज्यो गोष्टी आमकां काल नेसेसिटी म्हणून दिसताल्यो त्यो आमकां आज दीस कळून चुकल्या की बाबा त्यो नेसेसिटी न्हय, ते एक्च्युली लक्झरी आशिल्ल्यो म्हणून. सो त्या खातीर कितें जातलें की जशें लॉकडाऊन ओपन झालें, कामांक वचपाक लागले, लोक दोन फाटी विचार करतले की बाबा हांव ही घडयाळ घेऊं कित्याक घेवपाची गरज आसा, म्हजे कडेन चलता, बॅटरी घालून रिपेअर करून घेऊया, अशो गोष्टी जातल्यो. लेट अस से दुसरी गजाल, मोटरसायकल घेवपाक जाय, गाडी घेवपाक जाय, एब्सोल्युटली नो नो, दीस वील डेफिनेटली गेट पोस्टपोन. फाल्यां घेवया गाडी, फाल्यां मोटरसायकल घेवया, पूण आसा ती चलोवया. फक्त कितें आसा, रिपेअर करपाची पडटली, सर्विसींग करची पडटली आपली मोटरसायकल गाडी, तें चलतलें. पूण नवी गाडी घेवपाची, घोडो घेवपाचो तो प्रश्नूच येवचो ना. रियल इस्टेट, नो बडी इज गोइंग टू बाय अ न्यू रियल इस्टेट, अ फ्लॅट ऑर अ हाऊस ऑर नथींग. आता कोणे जर घेतिल्लो आसा ताजे EMI कंटिन्यू लागू आसा, ते पे करचे पडटलेच. पूण नवें घेवपाक आय डोंट थिंक हाऊस, कार, बायक, लक्झरी गुड्स, व्हाईट गुड्स, फ्रीज, घरा फ्रीज, टीव्ही, वॉशिंग मशीन असा तातूनच चलयतले. नवीन कोण घेऊचो ना, ऍटलिस्ट फॉर 6 to 8 months टील द होल वर्ल्ड मेंटॅलिटी चेंजीस. इंटरनॅशनल हॉलिडेज ऑर फॉर दॅट मॅटर नॅशनल हॉलिडेज, आय डोंट थिंक दे आर गॉन फॉर 2020. बट तुम्ही जेव्हा या एकूण परिस्थिती कडे पळता, तुमकां कितें दिसता 6 महिन्यांनी किंवा 8 महिन्यांनी परिस्थिती सामकी पूर्वपदार येतली, ऑर वी वील बी गोईंग टुवर्ड्स द वे यू सेड की न्यू माइंडसेट हॅबिट्स, वी वूड बी ऑल्सो गोईंग टुवर्ड्स न्यू कंज्युमर हॅबिट्स. मे बी हांगा ह्या सेक्टरा भितर डिमांड कमी जातलो, दुसरी सेक्टरा भितर डिमांड चड जातलो. फॉर एग्जाम्पल पर्सनल हायजीन, पर्सनल हायजीन कॅन इट सेल्फ इमर्ज एज वन ऑफ द मेजर इंडस्ट्रीज आउट ऑफ दीस क्रायसीस. जी काल मेरेन आम्ही आता कितली जण आम्ही सॅनिटायझर घेऊन भोवताले, आज आम्ही प्रत्येक मनीस सॅनिटायझर घेऊन बसतो. सो व्हेन यू लुक ॲट दिस बिझनेस आस्पेक्ट, वेदर दॅट पॅराडायम विल चेंज ऑर इट विल कम बॅक टू व्हॉट इट वॉज. ना, टेम्पररीली देर विल बी अ ह्यूज चेंज, खूप चेंज जातली. पण या पर्सनल हायजीन प्रोडक्ट्स एंड ऑल दीज आर नॉट अ बिग थिंग विच विल इन्फ्लुएन्स अ मॅन्स बजेट.
करेक्ट. तो किदें जातलें ताजें की ताजो पयलो म्हणजे जर ताजे एम्प्लॉयर ताका जर कंपनी चालू आसा ताजो जॉब जर सेफ आसा जाल्यार प्रॉबब्ली ताजो इनकम कमी जातलो. ताजो इनकम कमी जाल्ल्या कारणान ताजो पळय सरप्लस जो तो डिस्पोजेबल एक्सपेन्स म्हणून दवरतालो जो फॅमिली घेऊन दर आठवड्याक एकदा तरी डिनराक भायर वचपाचो किंवा पिक्चराक वचपाचो किंवा आउटिंगाक वचपाचो. सो म्हज्या कोतान हो सगळो खर्च नील जातलो. आणि ज्यो पळय इंडस्ट्रीज ऑर बिझनेसीस एफिलिएटेड टू ह्या सर्कलान उभे पडटा त्यो वील गेट वर्स्ट इफेक्टिव्ह बिकॉज पीपल माइंडसेट नसतलो लोकांचो की ह्या गोष्टींचे पैसे मोडपाक. बिकॉज फुडें किदें जातलें खबर ना. जर इफ इवन इफ अंडर दीस लेसर सॅलरी म्हजे जर म्हयन्याक जर 1-2 हजार रुपये सेव जाताले हांव ते करपी ज्या केन्ना म्हाका गरजेक जाय पडटले यूज करपाक त्या हय जाता तितले सेव करपाचे आणि गरज असा तितलाच खर्च करपाचो. दॅट वुड बी द ट्रेंड यू आर सेइंग एटलीस्ट फॉर नेक्स्ट 6-8 मंथ. सो मनोज बाब फायनल क्वेश्चन म्हजो व्हेरी सिंपल क्वेश्चन इन द एंड. What is your one advice to the government right now? My one advice to the government will be as regards salaries. Let the private sector run the business the way they are doing it. Tancha manan konakuch workera kadun bhar udopache na. I'm making a very very general statement, huh? But this is we have been getting feedback from chamber members and sagrekalle. जनरल सेंटिमेंट असो ना की बाबा हांव काढतलो आणि माझे 100 लोक असं फाल्यांच्या सगळ्यांना काढले आणि भायर उडयले म्हणून तो सेंटिमेंट खंयच्याच एम्प्लॉयराचो ना. पूण किदें झालें की गव्हर्नमेंटान स्टेटमेंट केलो 100% पगार फारीक करूकच जाय. त्या बरोबर हांव भिलो. हांव म्हणटा इट इज बेटर हांव कांयच फारीक करिना बाबा मरात तुम्ही जाय ते करात. सो दीस इज अनफॉर्च्युनेटली हॅज सँक इन. नाव अंटील वी टूक दीस लिगल ओपिनियन आय वेंट अँड मेट ऑनरेबल चीफ मिनिस्टर. आम्ही जॉईंट रिप्रेझेंटेशन केले जीएसआय सीआयआय जीसीसीआय वेर्णा इंडस्ट्रीज असोसिएशन अँड वी टोल्ड द सीएम व्हेरी व्हेरी क्लिअरली वी हॅव गिव्हन अ रिटर्न रिप्रेझेंटेशन. आम्ही मार्चची फुल सॅलरी पे केली बट डोंट एक्सपेक्ट दॅट फ्रॉम अस फॉर द मंथ ऑफ एप्रिल. एप्रिलाकडे आणि दिस वी टोल्ड हिम इवन वेन द लॉकडाऊन वॉज नॉट एक्सटेंडेड बियॉन्ड 14th. आम्ही सरळ सांगितलं की आमच्याकडे एप्रिलाची सॅलरी पे करून जाऊचे ना. Please do not make these statements because it is creating disturbance in the workers' minds. Which CM has agreed to. So, tumhi mhantat ki let us focus on maximum job saving rather than 100% payment, which might not lead to maximum job saving. Absolutely. Job saving, so tanche kine atle, their houses will not run. Yeah, we are giving a solution of two things which are very very important for any worker whatever level he is in. One is your job is saved and second your house kitchen is running. So ami proposal dila tya pramane allow to be sanda let private sector work out these modalities and let with private sector with their staff. Yeah, and let private sector save the maximum jobs in the best way possible. Absolutely. Thanks a lot, Manoj. मला दिसतं की आम्ही लाईन एस्टॅब्लिश केल्या. लेट अस टॉक रेग्युलरली टिल दिस थिंग स्टेबिलायझेस बिकॉज इव्हेंच्युअली मला दिसतं की हे विचार जे असतात इतल्याच स्पष्ट रितीन सगळ्या मऱ्या पावपाची गरज असा सो दॅट कोणाच्याय तकल्यात जर किती जळमट असत ती पैस जातली. सो थँक्स अ लॉट फॉर टॉकिंग टू अस. वील कीप कमिंग बॅक टू यू वीक आफ्टर वीक सो दॅट दिस क्लॅरिटी गोस इन द सोसायटी. थँक्यू. वीक आफ्टर वीक नका दोनच वीक पुरो. फुडले 2 वीक ताजे उपरांत कितें जातलें तें सामकें पळोवचें पडटलें. 2 विकांनी म्हाकाय दिसता की परत 2 विकां उपरांत येवची पडची न्ही. लेट्स प्रे फॉर दॅट आनी बट लेट अस गीव दीस क्लॅरिटी टू द पीपल सो दॅट एव्हरीबडी इज विदाउट एनी मिसकन्सेप्शन. करेक्ट. सो थँक्स अ लॉट फॉर टॉकिंग. थँक्यू व्हेरी मच.